जर असं करतोय तर शेतकरी जगू शकत नाही ना. काल 2410 रुपये सांगतोय, आज 2274 रुपये सांगतोय, मेसेज 12 वाजता पडतोय, आपण उपाशी पोटी 8 वाजता इथं केंद्रावर आलोय. मग कशासाठी हे केंद्र चालू केले सरकारने? करायचेच नाही ना, एवढे मोठे बाजार मी तर 1250 रुपये कमी आहे, कशाला बोलवायचं शेतकऱ्यांना? येतं सकाळीच तुम्ही मेसेज, तुम्ही 7 वाजता भाव जाहीर करा ना. आता माझे 2274 रुपये भाव फसून इकडे ट्रॅक्टर आमचे आणले ना, आता इकडं खालीच करावं लागतं, आम्हाला पर्याय नाही घरी गेले याच्यावर. हा सरकारचा निषेध आहे हा. मग आज लासलगाव या ठिकाणी कांदा विक्रीसाठी घेऊन आलो, तर इथं नाफेडच्या खरेदी केंद्रामध्ये आल्यानंतर आम्हाला कळलं की 2410 रुपये भाव जो होता तो आता केंद्र सरकारने कमी केला आहे, तर 2274 रुपये असा भाव जाहीर झाला असं सांगताय. तर याची एकदम फसवणूक चालू आहे आमच्यावाली. आज मार्केटमध्ये जर गेलं तर 200 रुपये भाव उंच झाला आहे मग कांद्यांचे, तर इथं येऊन यांच्या 200-150 रुपये जर कमी होत असेल तर ही शेतकरी एकदम सरासर फसवणूकच आहे. आम्ही केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो आणि माननीय भारतीताई पवार यांना पण संपर्क करायचा प्रयत्न केला आम्ही, पण त्यांच्याकडून आम्हाला काही रिप्लाय पण आला नाही. माननीय कलेक्टर साहेब यांना पण आम्ही संपर्क केला, तर त्यांच्या तिथं फोन केल्यानंतर ते बोलतात की इथं नाशिकला येऊन तुम्ही साहेबांशी चर्चा करा, तिथं आम्ही कसे जाऊ शकू, शेतकरी माणसं आहे आम्ही, तर याचा कुठंतरी विचार व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. आज नाफेड केंद्रावर सकाळी 8 वाजता मी एक ट्रॅक्टर घेऊन आला असता. रोज सरकार म्हणतात 2410 रुपयानं आम्ही कांदा घेतोय, आणि आज अचानक 12 वाजता आमचे वहन खाली झाल्यानंतर 2274 रुपयाचा आम्हाला मेसेज पडतोय. मी सरकारची सरळ आमची शेतकऱ्यांची फसवणूक करतं आहे सरकार, कसा शेतकरी जगणार? मग कशासाठी तुम्ही एवढा उठाठेव करता? मग आम्हाला मार्केट आहे ना, मार्केटमध्ये विकू ना, इथं प्रतवारी करून कांदा आणायचा. एकही सडका कांदा घेतलेला जात नाही, गुलटी कांदा घेतला जात नाही, 45 MMचा कांदा आणायचा, एक नंबर कांदा देऊन जर आमचा 2274 रुपये विकत असत, ही सरळ आमची फसवणूक आहे. सरकारने काय करायचं काय नाही करायचं आणि शेतकरी कसा जगवायचा कसा जगणार याचा विचार केला पाहिजे. सरकारची मनमानी ही, याचा जाहीर निषेध आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने.